इंडी तालुक्यातील मरगूर इथल्या भीमाशंकर सहकारी साखर कारखान्याचा लोकार्पण सोहळा आणि पहिल्या गळीत हंगामाचा शुभारंभ 10 नोव्हेंबर रोजी मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांच्या हस्ते होणार आहे. इंडीचे आमदार तथा भीमाशंकर सहकारी साखर कारखान्याचे प्रमुख मार्गदर्शक यशवंतराव गौडा पाटील यांनी सोलापुरात पत्रकारांशी संवाद साधताना याविषयी अधिक माहिती दिली. विजयपूर जिल्ह्यातील इंडी तालुक्यातील मरगूर इथं शेतकऱ्यांच्या हिताचा विचार करून या कारखान्याच्या उभारणीचा विचार केला गेला. 1983 साली अर्थात 20 एप्रिल 1983 साली एस आर नाकरे यांनी सहकारी कायद्याअंतर्गत त्याची नोंदणी केली. तत्कालीन खासदार दिवंगत बी के गुडदिन्नी यांनी या साखर कारखान्यासाठी विशेष प्रयत्नातून सर्व प्रकारचे परवाने मिळवून दिले. शेतकऱ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी पूरक असणारा आणि त्यांच्या जीवनात विकासाची नवी पहाट निर्माण करू पाहणारा कारखाना अनेक अडचणी आव्हानं आणि राजकीय इच्छाशक्तीच्या अभावामुळं हा कारखाना सुरू होऊ शकला नाही. जवळपास 35 वर्ष हा प्रश्न रखडत पडला. प्रत्येक निवडणुकीत हा कळीचा मुद्दा बनला. शेतकऱ्यांच्या पदरी सतत घोर निराशा पडली असं आमदार यशवंत गौडा पाटील यांनी सांगितलं. दरम्यान आपण या भागातून निवडणूक लढवताना शेतकऱ्यांना शब्द दिला होता की कोणत्याही परिस्थितीत हा साखर कारखाना सुरू करूनच दाखवू. मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांनीही लच्छाण इथल्या सभेत कारखाना उभारणीचं आश्वासन दिलं होतं. कारखाना सुरू करण्यात आपणास अपयश आलं तर पुढील निवडणुकीत उभारणार नाही अशी घोषणा आणि शब्दही आपण मतदारांना दिला होता. मुख्यमंत्र्यांकडे याबाबत आपण सातत्यानं पाठपुरावा केला. त्यांनी केलेल्या विशेष सहकार्यामुळंच शेतकऱ्यांना आपण दिलेल्या वचनाची पूर्ती आणि शेतकऱ्यांची स्वप्नपूर्ती होत असल्याचा आपणास मनस्वी आनंद होत असल्याचं आमदार यशवंत गौडा पाटील म्हणाले. 10 नोव्हेंबर रोजी सकाळी 11 वाजता भीमाशंकर सहकारी साखर कारखान्याचा लोकार्पण सोहळा तसंच पहिल्या गळीत हंगामाचा शुभारंभ मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांच्या हस्ते आणि अनेक मंत्रीगण तसंच लोकप्रतिनिधी तसंच मान्यवरांच्या हस्ते होणार असून लिंबू विकास प्राधिकरणाचं मुख्य कार्यालय इंडी इथं उभारण्यात आलंय. याचा देखील शुभारंभ मुख्यमंत्र्यांच्या हस्ते यानिमित्त होणार आहे असं ते म्हणाले. कल 10 तारीख को कर्नाटक का चीफ मिनिस्टर साहब श्री सिद्धरामय्या जी इंडी तालुका को आ रहे हैं. वो हमारा 40 वर्ष का लोगों का जो खाप था शुगर फैक्ट्री का वो खाप पूरा हुआ है और खाप पूरा करने में उनका बड़ा योगदान है. इसलिए उनके हाथ से उधर वो दिन लोकार्पण हो रहा है और ये वर्ष का कृषि भी उनके हाथ से स्टार्ट हो रहे हैं. इसलिए वो बड़े पैमाने पे बड़ा प्रोग्राम बन रहा है. इसलिए मैं इधर सब लोगों को अपने सोलापुर जिले के लोगों को जो हमारा भाई जैसे लोग हैं उन सबको आपके माध्यम से आह्वान कराऊँ वो कार्यक्रम को आके वो कार्यक्रम में सस्पेंड करें और जो 2 दिन का जो ख्वाब था वो पूरा हुआ है और भी लाइन डेवलपमेंट बोर्ड का और मिनी विधानसौधा टैंक पॉइंट का और मल्टी विलेज स्कीम ड्रिंकिंग वाटर प्रॉब्लम का रोड्स हर इंडिया सिटी डेवलपमेंट का जो इंडी में बहिरंग सभा हो रहा है उधर जाहिर सभा 12 बजे वो कार्यक्रम में सब लोग आके वो कार्यक्रम यशस्वी करो आपके माध्यम से हम सबको लोगों को रिक्वेस्ट कर रहे हैं. 182 एकर जागेत या कारखान्याची उभारणी झाली असून 16,395 इतके शेतकरी याचे सभासद आहेत. 3,500 ते 5,000 मेट्रिक टन इतकी गाळक्षमता असलेल्या या कारखान्यात 14 मेगावॅट वीज निर्मिती होणार आहे. 9,00,000 मेट्रिक टन इतका ऊस इंडी तसंच सिंदगी तालुक्यात उपलब्ध असून यंदा प्रथम गाळपाचं उद्दिष्ट हे 3,00,000 मेट्रिक टन